श्री स्वामी समर्थ फ्रेंड, आपण सोमवारची रांगोळी ही बघितलेली आहे. सात वारांना देवराच्या पुढे आणि देवासमोर काढायच्या रांगोळी आपण बघत आहोत. त्यापैकी सोमवारची रांगोळी आपण बघितलेली आहे, तर ही मंगळवारची रांगोळी आहे. अशा पद्धतीने ही रांगोळी काढून तुम्ही हिम हा शब्द लिहिणार आहेत आणि ह्या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते आणि शास्त्राचे ज्ञान होऊन गुरुग्रहाचा पूजनाचा लाभ होतो. मंगळाच्या रांगोळी ही पूर्णपणे गुरुग्रहावरती अवलंबून आहे आणि गुरुग्रह त्याची पूजा करतो त्याचा लाभ आपल्याला होत असतो. तर हिनी संपत्ती प्राप्त होते, शास्त्राचे ज्ञानही मिळते आणि गुरुग्रहाचा लाभही होतो. तर फ्रेंड आणि स्वामी भक्तांनो, ही रांगोळी तुम्ही नक्की आपल्या देव आणि देवाऱ्यापुढे काढू शकतात. ही रांगोळी कदापिही बाहेर काढायची नाही, ही फक्त देवाऱ्यापुढे आणि देवासमोरच काढायची आहे. श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने मंगळवारची ही रांगोळी खूपच सोपी आणि गुंतागुंतीची वगैरे नाही आहे, सोपी आणि सुटसुटीत आहे. ती तुम्हाला नक्की काढता येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही मंगळाची रांगोळी काढायची आहे. श्री स्वामी समर्थ.